नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। पाहूया पोस्ट मार्केट रिपोर्ट काय आहे आणि बुधवारी मार्केट कशा प्रकारे रिएक्ट करणार। मित्रांनो, उद्या मंगळवार महावीर जयंतीमुळे मार्केट बंद असेल, त्यामुळे उद्या ट्रेडिंगचा प्रयत्न करू नका। मित्रांनो, आजच्या कंडिशनला मार्केटमध्ये एक छान हॅमर बनलेला आहे। हा हॅमर किती इम्पॅक्ट करणार, मार्केटमध्ये बुधवारी किती रॅली येऊ शकते किंवा येणार पुढच्या काही जे काही अपडेट्स आहेत आपण डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, पहिली गोष्ट, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण मार्केटचे अपडेट तुमच्यापर्यंत तत्काळ त्यानंतरच मिळतील। पहिली गोष्ट येतोय मी ते निफ्टीकडे। 17,397 आजचं छान प्रकारे क्लोजिंग दिलेले, एक गॅप म्हणजे गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर पूर्णपणे डाऊन झाला होता, पुन्हा वरती जातोय। साहजिक आहे, रॅलीच्या पूर्ण तयारीत मार्केट बुलिशनेस दाखवते। पाहूया छोट्या टाइम फ्रेमला जाऊन मार्केटमध्ये आपल्याला बुधवारी कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे। मित्रांनो, एक गोष्ट जर तुम्ही इथे ऑब्झर्व करायला गेले तर मोस्टली एक मी ट्रेंडलाईन इथे ड्रॉ करू शकतो आणि ही ट्रेंडलाईन मोस्टली असं दाखवते की मार्केट एक छान प्रकारे एका रेजिस्टन्सच्या आसपास इथे थांबलेले। ओके, इथे एक रेजिस्टन्स आहे मार्केटला 17,400 आसपास। हा 17,400 रेजिस्टन्स जर त्याने ब्रेक केला तर मार्केटमध्ये खूप छान रॅली आपणाला पुढच्या वीकमध्ये किंवा सॉरी आपल्या बुधवारी पाहायला मिळू शकते। त्यामुळे बुधवारी 17,440 हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लिहून ठेवा। 17,440 वर जर तो जातोय तर 17,600 आणि 17,650 पर्यंत छान रॅली आपल्याला वरच्या लेवलला मिळेल, याची इथे आत्ताच्या कंडिशनला तरी आशा दिसतेय। यानंतर ना मित्रांनो, आपण पुढे जाऊया थोडं बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचंय ह्या गोष्टी याच्यामध्ये पाहूया। बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर सेम कंडिशन इथे बुलिश कॅन्डल आहे याच्यामध्ये। 40,800 आजचं क्लोजिंग आहे, याच्यामध्ये आपल्याला अशी कंडिशन दिसतीये की 40,800 पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे। हा पण दाखवतोय की नॉर्मल तेजी आहे, परंतु अपेक्षित तेजी वाटत नाहीये। लोअर टाइम फ्रेम बघूया आपणाशी काय बोलताय। त्याच्यामध्ये आपल्याला अशी एक गोष्ट समजेल की बँक निफ्टी पूर्णपणे इथे रॅलीच्या तयारीत आहे। ओके, इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व करायला गेलो आपण तर इथे काय दिसतंय पहा की पूर्णपणे रेंज ब्रेक केलेली आणि इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे। तुम्ही जर इथे पाहायला गेले तर 41,200 हा मार्केटला बुधवारी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि मॅक्स टू मॅक्स 41,600 म्हणजे अगदीच एखादी मोमेंट आली मोठी 41,600 पर्यंत जाईल, 41,600 वरती जाणार नाहीये। मला असं दिसतंय की 40,800 वरती आपल्याला नॉर्मली बुधवारी 400 ते 450 पॉईंट आपल्याला तो रॅली देऊ शकतो जर तो 40,840 ब्रेक करत आहे तर। त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं याच्यामध्ये। आणि इनकेस तो 40,700 ब्रेक करतोय तर त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं। मित्रांनो, याच्यानंतर आपण जाऊया थोडं फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये पण आज छान प्रकारे एक्सपायरी होती आणि कन्सॉलिडेशन झालं ओपनिंग नंतर ना, आणि पुन्हा एकदा तो वरच्या साईडला गेला। 18,166 क्लोजिंग आहे। मला असं दिसतं की 18,200 बुधवारी एक रेजिस्टन्स लेवल म्हणून काम करेल। 18,200 वरती जर तो सस्टेन राहतोय 15 मिनिटांमध्ये तर याच्यामध्ये छान ब्रेकआउट लेवल याच्यामध्ये मिळेल आणि वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो। तेजी करण्याआधी 18,100 हा तुमच्यासाठी एक स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे, कारण हा तुम्हाला मोठ्या लॉसपासून वाचवू शकतो। बरेच लोक स्टॉप लॉस लावत नाही, त्यामुळे कंपल्सरी स्टॉप लॉसवर काम करा। आणि तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेड अपडेट्स आम्हाला आमच्याकडून सकाळी रोज 8:15 पाहिजेत इन डिटेलमध्ये तर आपला टेलिग्राम जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। मित्रांनो, यानंतर मी काही स्टॉक्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला ट्रेड घ्यायला मदत होईल। याच्यापैकी 1-2 स्टॉक्समध्ये तुम्हाला एंट्री भेटू शकते त्या लेवलच्या वरती गेल्यानंतर। पहिला स्टॉक आहे तुमच्यासाठी बुधवारी ट्रेड करायला योग्य, पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड। पीएनबी मध्ये आम्हाला असं दिसतोय की ते छान ब्रेकआउटच्या तयारीत आहे। 547 थोडा थांबलेला आहे तो, 550 वर ट्रिमेंडस रॅली याच्यामध्ये अपेक्षित आहे। त्यामुळे पीएनबी हाउसिंग फायनान्स तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करून ठेवा आणि त्याच्यावर प्रॉपर स्टडी करा। यानंतर 2 नंबरची स्क्रिप्ट आहे AIA इंजिनिअरिंग लिमिटेड। AIA इंजिनिअरिंग लिमिटेड मध्ये आम्हाला छान प्रकारे ब्रेकआउट दिसतोय। 2955 याच्यामध्ये आजचं क्लोजिंग आहे। आम्हाला असं वाटतं 2960 वरती यामध्ये पुन्हा जोरदार तेजी मिळू शकते, त्याच्यावरच आपण तेजीचा किंवा तुमचं प्रॉपर अनालिसिस करून एंट्रीचा विचार करायचा आहे। इनकेस बुधवारचं मार्केट जर डाऊन राहते निगेटिव्ह राहतं याच्यामध्ये तर त्याच्यामधला 3 नंबरचा आपला स्टॉक आहे APL अपोलो ट्यूब्स। APR अपोलो मध्ये खूप दिवसामधून आम्हाला एक ब्रेकआउट झोन दिसतोय। 1180 आज येऊन शांत झालेला आहे, 1178 खाली पुन्हा एकदा याच्यामध्ये बिअर ऍक्टिव्ह होतील। मित्रांनो, 4 नंबरची स्क्रिप्ट आहे तुम्हाला बुधवारसाठी गॉडफ्रे
फिलिप्स इंडिया लिमिटेड. गॉडफ्रेमध्ये आम्हाला असं दिसतोय की 1766 असतो थांबलेला आहे, 1764 खाली याच्यामध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं. प्रॉपर अॅनालिसिस करा आणि तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा. तुमचं अॅनालिसिस माझं अॅनालिसिस जर बरोबर आलं तर चांगला ट्रेड याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला भेटू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिले निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये काय होणार आणि तुम्हाला कशाप्रकारे त्याच्यामध्ये रेडी राहायचे. मार्केट थोडा बाउन्सबॅकच्या तयारीत आहे, परंतु मार्केट एका छान रेजिस्टन्स पॉईंट पण जवळ आहे. ती लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. 1800 ते 1800 इम्पॉर्टंट पॉईंट असेल. याच्यावरती मार्केट आपणाला कमीत कमी 500 ते 800 पॉईंट रॅली देईल, परंतु क्लोजिंग इम्पॉर्टंट राहील याच्यामध्ये. मित्रांनो आशा करतो मी जो काही अपडेट दिला तो तुम्हाला आवडला असेल. तत्पूर्वी तुम्हाला जर आमच्याकडून अशाच लेवल टेक्निक शिकायचे, तुम्हाला स्वतः अॅनालिसिस करायचं आहे, तर तुम्ही आमच्या टीमशी आजच संपर्क साधून आमच्या ऑनलाईन टेक्निकल कोर्सची माहिती घेऊ शकता. थांबतोय ते मित्रांनो, पुन्हा भेटूया बुधवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत उद्या संध्याकाळी 6 वाजता म्हणजे मंगळवारी मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. आवर्जून पहा, काहीतरी वेगळं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.